क्रियापदे। वाक्यात क्रिया कोणती आहे किंवा वाक्यातील कर्त्याची अवस्था स्टेट ऑफ बीइंग काय आहे किंवा एखाद्या वस्तूचा ताबा किंवा मालकी पोझिशन कोणाकडे आहे हे ज्या शब्दामुळे कळते त्या शब्दाला वर्ब क्रियापदे असे म्हणतात। वाक्यात सर्वात महत्त्वाचा घटक क्रियापद असतो। क्रियापदाशिवाय कोणतेही वाक्य पूर्ण होणार नाही, म्हणजेच क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करते। वाक्यात दुसरे काही असो किंवा नसो क्रियापद असलेच पाहिजे। खालील वाक्यांचे निरीक्षण करा। कोणत्या वाक्यात क्रियापद काय काम करते आणि क्रियापदांचा कसा वापर केला आहे ते पहा। 1. वाक्यात कर्ता कोणती क्रिया करतो ते क्रियापदामुळे समजते। ही इट्स अ मँगो, तो आंबा खातो। यामध्ये इट्स हे क्रियापद आहे। 2. सहाय्यकारी क्रियापद मुख्य क्रियापदाला सहाय्य करते। ही इज वर्किंग, तो काम करत आहे। या वाक्यात इज हे ऑक्झिलरी वर्ब आहे आणि क्रिया मुख्य वर्ब हे वर्किंग आहे। 3. वाक्यातील कर्त्याची अवस्था स्थिती क्रियापदामुळे समजते। प्रिया इज अ टीचर, प्रिया शिक्षक आहे। या वाक्यात इज हे क्रियापद आहे। 4. ताबा किंवा मालकी पोझिशन क्रियापदामुळे समजते। आय हॅव अ कार, माझ्याकडे कार आहे। या वाक्यात हॅव हे क्रियापद आहे। खालीलप्रमाणे क्रियापदांचे वर्गीकरण करता येते। टाइप्स ऑफ वर्ब, क्रियापदाचे प्रकार। मेन वर्ब, मुख्य क्रियापदे। कार्यानुसार, क्रमानुसार आणि ING प्रत्ययानुसार। आधी कार्यानुसार आपण बघणार आहोत। बीइंग वर्ब्स, जे स्थिती दर्शवतात। ॲक्शन वर्ब्स, जे कृती दर्शवतात। आणि कर्मानुसार, ट्रान्झेस्टिव, सकर्मक। आणि इनट्रान्झेस्टिव, अकर्मक। 3. प्रकार ING प्रत्ययानुसार, त्यामध्ये भाग पडतात डायनॅमिक वर्ब्स आणि स्टॅटिव वर्ब्स। आणि 1. सहाय्यकारी क्रियापदांचा पण वापर होतो, त्यामध्ये मॉडल वर्ब, भाववाचक आणि प्रायमरी वर्ब, प्राथमिक क्रियापदे असे प्रकार पडतात। क्रियापदांचे पुढील 2 मुख्य प्रकार आहेत। मेन वर्ब्स, मुख्य क्रियापदे। 2. ऑक्झिलरी वर्ब्स, सहाय्यकारी क्रियापदे। 1. सविस्तर बघूया। मेन वर्ब्स, मुख्य क्रियापदे। वाक्यातील मुख्य क्रियादर्शक शब्दास मुख्य क्रियापद म्हणतात। उदाहरणार्थ, ही इज स्विमिंग। आता कार्यानुसार क्रियापदाचे प्रकार याचा सविस्तर अभ्यास करू। वाक्यात क्रियापदाने काय काम केले आहे त्यावरून क्रियापदाचे 2 प्रकार पडतात। 1. बीइंग वर्ब्स, स्थितीदर्शक। ही क्रियापदे वाक्यातील कर्त्याची स्थिती दाखवतात। उदाहरणार्थ, प्रिया इज अ डॉक्टर, प्रिया डॉक्टर आहे। यामध्ये इज हे मेन वर्ब आहे। आय एम हॅपी, मी आनंदी आहे। यामध्ये एम हे मुख्य क्रियापद आहे। ही वॉज अ क्रिकेट प्लेयर, तो एक क्रिकेटपटू होता। या वाक्यात वॉज हे मेन वर्ब आहे। रघु सीम्स अनहॅपी, रघु दुःखी दिसतो। यामध्ये सीम्स हे मुख्य क्रियापद आहे, बीइंग वर्ब्स म्हणून वापरले आहे। 2. ॲक्शन वर्ब्स, कृतीदर्शक। ही क्रियापदे वाक्यातील कर्त्याने कोणती क्रिया केली हे दर्शवतात। उदाहरणार्थ, प्रियंका इज प्लेइंग क्रिकेट, प्रियंका क्रिकेट खेळत आहे। प्लेइंग हे ॲक्शन वर्ब आहे। 2. आय रन व्हेरी फास्ट, मी खूप जोरात धावतो। रन हे ॲक्शन वर्ब आहे। 3.
सिद्धार्थ राइट्स अ लेटर, सिद्धार्थ पत्र लिहितो. राइट्स हे ॲक्शन वर्ब आहे. कर्मानुसार क्रियापदाचे प्रकार. वाक्यातील कर्त्याची कर्मावर क्रिया घडते किंवा नाही यावरून त्याचे दोन प्रकार करता येतात. पहिलं ट्रान्झिस्टिव्ह वर्ब्स, सकर्मक क्रियापदे, ज्या वाक्यात कर्त्याने केलेली क्रिया कोणत्या तरी कर्मावर झालेली असते अशा वाक्यातील क्रियापदास ट्रान्झिटिव्ह वर्ब असे म्हणतात. उदाहरणार्थ, ही एट अ मँगो, त्याने आंबा खाल्ला. यामध्ये एट हे ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. सलीम इज ड्रिंकिंग टी, सलीम चहा पीत आहे. यामध्ये ड्रिंकिंग हे ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. नंबर दोन, इनट्रान्झिटिव्ह वर्ब्स, अकर्मक क्रियापदे, ज्या वाक्यात कर्त्याने क्रिया केलेली आहे पण ही क्रिया कशावर तरी झालेली नसते अशा क्रियापदांना इनट्रान्झिटिव्ह वर्ब्स असे म्हणतात. उदाहरणार्थ, अमोल लाफ्स लाऊडली, अमोल मोठ्याने हसतो. आता लाफ्स हे इनट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. अमोल रॅन फास्ट, अमोल जोरात पळाला. रॅन हे इनट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. वरील वाक्यांमध्ये अमोल या कर्त्याने क्रिया केलेली आहे पण ही क्रिया कशावरही झालेली नाही या वाक्यात कर्मच नाही, त्यामुळे लाफ्स आणि रन ही इनट्रान्झिटिव्ह वर्ब्स आहेत. तीन नंबर, आय एन जी प्रत्ययानुसार क्रियापदाचे प्रकार. क्रियापदाचा कंटिन्युअस टेन्स चालू काळ मध्ये किंवा कंटिन्युअस परफेक्ट टेन्स चालू पूर्ण काळमध्ये वापर करतात की नाही यावरून त्यांचे दोन प्रकार करण्यात आले आहेत. एक डायनॅमिक वर्ब, आय एन जी प्रत्यय लागतो. या क्रियापदांना आय एन जी प्रत्यय लागतो, म्हणजेच या क्रियापदांचा चालू काळामध्ये किंवा चालू पूर्ण काळामध्ये वापर करता येतो. उदाहरणार्थ, राहुल इज प्लेइंग क्रिकेट, राहुल क्रिकेट खेळत आहे. यामध्ये प्लेइंग हे डायनॅमिक वर्ब आय एन जी प्रत्यय लावून दाखवले आहे. दे आर इटिंग ॲपल्स, ते सफरचंद खातात. इटिंग याला आय एन जी लागला, ईटला.